नमस्कार. मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर काही महिन्यांपूर्वी मी मुलांच्या अभ्यासाबाबत एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि तो व्हिडिओ त्यावेळेस इतका काही व्हायरल झाला नव्हता, खूप कमी व्ह्यूज होते. आणि अचानक काही दिवसांपूर्वी, म्हणजे जवळजवळ 10 ते 15 दिवसापूर्वी, तो व्हिडिओ अचानक व्हायरल झाला आणि त्याच्यावरती भरपूर व्ह्यूज यायला लागले आणि व्ह्यूजसोबत भरपूर अशा कमेंटसुद्धा आल्या. आणि प्रत्येक जी कमेंट होती ना ती वेगवेगळ्या प्रकारची होती. काही ज्या कमेंट्स होत्या ते खूप कॉमन होत्या. तर ते सगळे जे प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत ते मी लिहून ठेवलेले आहेत आणि मी विचार केला की व्हिडिओ थ्रू आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊया. तो व्हिडिओ मी कशा संदर्भात बनवला होता की मुलांना अभ्यासाची सवय कशी लावायची, म्हणजे मुलं अभ्यासाचा कंटाळा वगैरे करतात तर त्यांना प्रॉपर, म्हणजे पालकांसाठी तो गायडन्स मी व्हिडिओ बनवला होता. तर जर तुम्हाला व्हिडिओ तो पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तो पाहू शकता. तर बहुतेक पालकांनी मला हाच एक प्रश्न विचारलेला आहे की मुलं अभ्यास करत नाही, मुलं पहिली दुसरीला आहेत तरीसुद्धा त्यांना वाचनाचा कंटाळा येतो, किंवा अगदी 5वी 6वीच्या मुलांनासुद्धा नीट वाचन जमत नाही, अभ्यास करायचा खूप कंटाळा करतात, लिहायला ते कंटाळा करतात, तर आम्ही काय करू असा मला प्रश्न विचारण्यात आला होता. तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा मुलाला लिहिता वाचता येत नाही, जर ते दुसरी तिसरीला, म्हणजे पहिलीला जस्ट मुलं वाचायला शिकतात, म्हणजे इंग्लिश मिडियमची असेल तर 3 लेटर 4 लेटर वर्ड्स त्यांना वाचायला यायला पाहिजे, म्हणजे पहिलीला जेव्हा आपण ॲडमिशन घेतो त्याच्या काही महिन्यानंतर. पण जर समजा दुसरी तिसरीला मुलं आहेत आणि त्यांना वाचता येत नसेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण जोपर्यंत मुलांना वाचता येत नाही तोपर्यंत ते पाठांतर नाही करणार. पाठांतर नाही करणार तर ते म्हणजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहिणार? तर जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपली मुलं अभ्यास नाही करत ना, तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याचं रिझन शोधावं लागतं. कारण आपल्याला माहिती आहे की प्रॉब्लेम काय असेल तो जर आपल्याला माहिती पडला तरच आपण त्याचं सोल्युशन काढू शकतो. आपण फक्त मुलांना मारतो की तू लिहत नाही, तू वाचत नाही, तू 3री 4थीला तरी तुला वाचन येत नाही, पण सर्वात आधी तुम्ही त्याचं रिझन तर शोधा की मुलांना का वाचता येत नाही. आता जेव्हा मी ट्युशन घ्यायचे आणि पेरेंट्स येऊन मला सांगायचे की माझा मुलगा मुलगी 4थीला आहे पण त्याला अजून वाचता येत नाही, त्याला मॅथ्सचे सम्स नीट अजून सॉल्व्ह करता येत नाही, सिम्पल ॲडिशन सबट्रॅक्शन त्यांना जमत नाही किंवा मल्टिप्लिकेशन त्यांना जमत नाही, पण ते मग काय करतात माहिती आहे, मुलांना नाही आलं ना की ते मुलांना मारतात, वाच वाच वाच. पण तुम्ही कधी ही गोष्ट विचार करण्याचा प्रयत्न केला का मुलाला का वाचता येत नाही? कधी कधी असतं की मुलं मुद्दामून कंटाळा करत नाही, त्यांना खरोखर वाचता येत नाही, मग त्यांना वाचता का येत नाही? कारण त्यांना ते जे अक्षरं आहेत त्या अक्षराचे साऊंड काय आहेत, त्याचा आवाज कसा आहे तोच त्यांना माहिती नसतो. मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की मुलांना सुरुवातीपासून वाचनाची कशी सुरुवात लावायची. आपण जेव्हा मुलांना अल्फाबेट शिकवतो तर प्रत्येक अल्फाबेटचा साऊंड त्यांना कळला पाहिजे. जसं आपण मराठीमध्ये मुळाक्षरे वाचतो तर आपल्याला माहिती की हा जो पर्टिक्युलर अक्षर आहे याला अ म्हणतात, याला आ म्हणतात. कितीतरी अशी मुलं आहेत की ज्यांना प्रॉपर ABCDसुद्धा माहिती नाही आहे. आता जेव्हा आपण मुळाक्षरं शिकतो तेव्हा मुळाक्षरांमध्ये वेगळा असा काही साऊंड नसतो, म्हणजे मराठीच्या जसं अचं अच असतं, आचं आचं, कचं कच असतो, पण इंग्रजीमध्ये तसं नसतं. इंग्रजीमध्ये कसं असतं, जर ए शब्द असेल तर त्याचा जो साऊंड असतो तो ॲ असतो किंवा आ असतो, जसं बी असतं तर त्याचा साऊंड ब असतो, सी असेल तर त्याचा साऊंड कधीकधी क असतो, कधीकधी ससुद्धा असतो. तर अशा ज्या सर्व गोष्टी आहेत त्या मुलांना सांगणं खूप गरजेचं आहे. जर मुलं तुमची 3री 4थीला आहेत आणि तुम्ही विचार करणार की आता मी ABCDपासून कसं स्टार्ट करू, तर नाही, तुमच्याकडे पर्याय नाही आहे, तुम्हाला तिथूनच सुरुवात करावी लागेल. भलेही ती थोडीशी स्लो होतील पण ॲटलिस्ट त्यांच्या वाचनामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. तुम्ही फक्त त्यांना पुस्तक घेऊन बसवणार आणि सांगणार की वाच आणि त्याने वाचलं नाही तर धपाटे मारणार, तर त्याचा काहीच अर्थ नाही आहे, मुलांना वाचताच येणार नाही. त्याच्यापेक्षा मग काय करा, मुलं जर थोडीशी मोठी असतील ना तर त्यांना सुरुवातीपासूनच 2 लेटर स्पेलिंग्स 3 लेटर स्पेलिंग्स 4 लेटर स्पेलिंग्स अशा त्यांना वाचायला शिकवा. तुम्ही वाचून दाखवा आणि त्यांना सांगा की या शब्दाचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते कसं होते, आपण हा शब्द कसा वाचायला पाहिजे, नक्कीच त्यांच्या वाचनामध्ये सुधार येईल. बघा, आपण पेरेंट्स आहोत ना, कधीकधी कंटाळा करतो, आळस करतो. जर स्वतः जर तुम्ही प्रामाणिकपणे विचारलं तर मुलांचा अभ्यास आहे ना कधीकधी आपण ग्रांटेडसुद्धा घेतो. आपण काय करतो, अभ्यासामध्ये रेग्युलरिटी ठेवत नाही. अचानक जेव्हा एक्झाम येतं तेव्हा आपल्याला आठवतं की आपल्या मुलांचा आपल्याला अभ्यास घ्यायचा आहे, आणि त्यावेळेस आपण जर त्यांचा अभ्यास घ्यायला जातो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या मुलाला लिहिता वाचता येत नाही किंवा त्याची प्रश्नोत्तरं पाठांतर नाही आहेत, आणि मग नंतर आपण त्यांना मारतो. पण तसं करू नका, तुम्ही सुरुवातीपासून रेग्युलरली मुलांचा अभ्यास करा, सॉरी अभ्यास घ्या. आता एक कमेंट मला अशी पण आली होती की मी वर्किंग आहे तर संध्याकाळी 6 साडेसहाला घरी येते, मग त्याच्यानंतर मी मुलांचा अभ्यास कसा घेऊ? तर वर्किंग असाल तर मुलांचा अभ्यास मॅनेज करणं, म्हणजे तुमचं जर जॉबचं टायमिंग संध्याकाळी उशिरापर्यंत असेल तर थोडंसं कठीण असतं, मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांना क्लासेस किंवा ट्युशन लावू शकता आणि वीकेंडमध्ये त्यांच्या अभ्यासाचे अपडेट घेऊ शकता. कारण जरी तुम्ही वर्किंग असाल, मुलांना क्लासेस ट्युशन्स लावले तशी रेअरली मुलं आहेत जी प्रामाणिकपणे अभ्यास करतात. पण आपल्याला, म्हणजे ॲज अ पेरेंट, स्पेशली मम्मी जी असते ना, तिला
मुलांच्या अभ्यासावरती थोडंसं लक्ष द्यायलाच लागते, कारण काही मुलं असतात वात्रट की त्यांना माहिती आहे की मम्मी पप्पा माझे बुक्स चेक करणार नाहीत, मग आपल्याला पाहिजे तसं आपण अभ्यास करू, मग आपल्याला कळतच नाही की आपली मुलं अभ्यास करतात की नाही करत. दुसरा एक प्रश्न, मी सर्व प्रश्न डायरीमध्ये लिहून ठेवलेले आहेत, तसं एक एक करून मी कोणाचं नाव नाही घेत आहेत कारण भरपूर प्रश्न जे आहेत ते कॉमन आहेत. तर पुढचा प्रश्न होता की मुलं मनावरती घेऊन चांगला अभ्यास करतच नाही. तर ॲक्च्युली मुलांना खरोखर अभ्यासाचा कंटाळा येतो असं नाही, काही मुलं असतात ना ज्यांना अभ्यासाची खूप आवड असते, आणि कधीकधी मुलांना अभ्यासाचा कंटाळा ना आपल्यामुळेसुद्धा येतो, म्हणजे पालकांमुळेसुद्धा येतो. तुम्हाला हे ऐकायला थोडंसं विचित्र वाटत असेल, कारण आपण काय करतो ना, लहानपणापासून मुलांच्या मनामध्ये अभ्यास आणि शिक्षा ही संकल्पना एकत्र मिक्स करतो. म्हणजे आपण मुलांना असं अभ्यासाबद्दल हे केलेलं असतं की तू अभ्यास केला नाही, तू नीट लिहिला नाही की तुला धपाटे पडतील किंवा तुला ओरडा पडेल. त्याच्यामुळे मुलांना अभ्यास म्हणजे खूप कंटाळा येतो या गोष्टीचा, कारण त्यांना माहिती आहे की आता मी अभ्यासाला बसले, माझी काही मिस्टेक झाली की मला दोन धपाटे पडणार आहेत. पण त्याच्यापेक्षा खेळाखेळामध्ये मुलांना जर तुम्ही शिकवलं ना, तर ती मुलं इंटरेस्ट घेऊन करतील. आणि त्या संदर्भात मी तो व्हिडिओ बनवलेला, त्याची मी डिटेलमध्ये मी या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये नाही बोलणार. मी तुम्हाला सांगितलं की लहानपणापासून मुलांना अभ्यासाची सवय कशी लावायची, खेळाखेळांमध्ये त्यांच्यापासून अभ्यास कसा करून घ्यायचा. आताही जर समजा मुलं अभ्यास करताना चुकली तर त्यांना मारू किंवा ओरडू नका. म्हणजे मुद्दामून जर एखादी मिस्टेक करत असेल ना, तर द्या धपाटे, असतात अशी वात्रटमुळं. पण तुम्ही समजून घ्या की खरोखर तुमच्या मुलाला अभ्यास कळतो की नाही कळत. बघा, स्वतःशी प्रामाणिक राहा, आपल्या मुलाची ॲबिलिटी किती आहे, त्याला किती अभ्यास तो ग्रास करू शकतो हे आपल्याला माहिती असतं जर आपण रेग्युलरली अभ्यास घेतो. त्याच्यामुळे जर मुलं तुम्हाला माहिती आहे की आपल्या मुलांना थोडंसं समजायला उशीर होतो किंवा त्याला कमी समजतं, तर त्याला तुम्ही समजून घ्या आणि प्रेमाने समजवा. आपण अशा मुलांना जेव्हा प्रेमाने समजवतो ना, नंतर ती मुलं हळूहळू हळूहळू खूप हुशार होतात आणि अभ्यासामध्ये खूप चांगलं म्हणजे चांगलं करून दाखवतात. पुढचे असे भरपूर प्रश्न आले की माझा मुलगा 3 ते 4 वर्षाचा आहे, नर्सरीला जातो, प्लेग्रुपला जातो, अभ्यास करायचा कंटाळा खूप करतो. तर पहिली गोष्ट म्हणजे नर्सरी आणि प्लेग्रुपची मुलं ही खूपच छोटी असतात आणि प्रत्येक आजकाल नर्सरीमध्ये रायटिंगची प्रॅक्टिस करून घेतली जाते. पण तुम्हाला खरं सांगू, मुलांना या एजमध्ये मारून फटके देऊन त्यांच्यावरती चिडून रायटिंगची प्रॅक्टिस अजिबात करून घ्यायची नाही. ती मुलं खूप त्यांच्या तेव्हापासूनच त्यांच्या मनात अभ्यासाचा कंटाळा निर्माण होतो. तशा वेळेस काय करायचं, मुलांना सरळ पेन द्यायचं, पेज द्यायचं आणि त्यांना हवं ते लिहायला सांगायचं, जेणेकरून त्यांचे जे हाताचे जे मसल्स आहेत मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा ते डेव्हलप होतील आणि हळूहळू हळूहळू नंतर जशी जशी मोठी होतील तशी तुम्ही त्यांच्याकडून रायटिंगची प्रॅक्टिस करून घेऊ शकता. पुढचा प्रश्न मला असा विचारण्यात आला होता, एका आजीने हा प्रश्न मला केला होता की माझा नातू जो आहे तो फर्स्टला आहे, आय गेस हा फर्स्टलाच आहे, आणि त्याला नंबर कळत नाही, म्हणजे नंबर्समध्ये तो कन्फ्युजन क्रिएट करतो, तर म्हणजे मी काय करू. आता बघा, आपण नेहमी असं सांगतो, आता मी तुम्हाला जसं सांगितलं की मुलांना वाचता येत नाही म्हणजे त्यांना फोनिक साऊंड जमत नाही म्हणून ते वाचत नाही, पण कधीकधी काही मुलांना काही इश्यूज असतात आणि ते नॉर्मल आहे, त्याच्यात काहीच हरकत नाही, आपण काउन्सिलिंग करूनसुद्धा ते क्युअर करू शकतो. काही मुलांना अक्षरं नाही समजत, ती मुलं अक्षरं उलट काढतात किंवा त्यांना नंबर कळत नाही. तुम्ही तारे जमीन पर मूवी जर प्रत्येकाने बघितलंच असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल की ते मुलाला अक्षरं ओळखण्यामध्ये किंवा नंबर ओळखण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो. तर अशा वेळेस तुम्ही मुलांवरती नीट लक्ष द्या. कधीकधी मुलांना मिस्टेक करतात, म्हणजे बीचं डी, डीचं बी असं उलटसुलट करतात, ते नॉर्मल आहे. पण जर नेहमी नेहमी जर ते तसं करत असतील ना, तर तुम्ही प्रॉपर एखाद्या ठिकाणाहून काउन्सिलिंग करून घ्या. आणि तो काही आजार नाही आहे, ती फक्त एक छोटीशी फेज असते, त्याच्यामधून आपल्याला मुलांना बाहेर काढायचं. त्याच्यामुळे खूप जास्त असं टेन्शन घेऊ नका, म्हणजे तुमची मुलं जर उलट लिहत असतील तर कधी कधी लिहितात, पण जर असं तुम्हाला वाटते की नेहमी जर ते तसं करत असतील ना, तर टीचरशी कन्सल्ट करा आणि मग त्यांच्या थ्रू तुम्ही काउन्सिलिंग वगैरे मुलांचं करू शकतात आणि तो इश्यू तुमचा सॉल्व होऊ शकतो. पुढचा एक प्रश्न की मुलं मोबाईल खूप बघतात. तर मुलं मोबाईल बघतात तर मला असं वाटते का कुठेतरी आपलं पेरेंट्सचं त्यांच्यावरती दुर्लक्ष होते म्हणून ते जास्त बघतात. मुलं मोबाईल स्वतःहून तर घेऊन नाही बघत. आपण जर बघितलं की मुलं मोबाईल घेतात, तुम्ही सरळ त्यांच्याकडून तो मोबाईल घ्या आणि लपून ठेवा. तुम्ही स्वतः जास्त वेळ मोबाईलमध्ये असेल किंवा तुम्ही कामामध्ये बिझी असेल त्यावेळेस मुलं मोबाईल घेत असतील, त्याच्यामुळे त्या गोष्टी तुम्हालाच हँडल कराव्या लागतील. कारण मुलांना मोबाईलपासून जर त्यांची सुटका करायची असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे की त्यांना इतर खेळांमध्ये भरपूर बिझी ठेवा, त्यांना बाहेर खेळायला जाऊ द्या किंवा घरामध्ये त्यांना असे काहीतरी खेळ आणून द्या, म्हणजे जे स्टडी रिलेटेड असतात, वेगवेगळ्या प्रकारचे पझल्स असतात, त्याच्यानंतर बोर्ड गेम्स असतात, ते तुम्ही देऊ शकता. बाहेर मुलांना खेळायला तुम्ही मोटिवेट करू शकता किंवा त्यांना अशी एखादी ॲक्टिव्हिटी जी त्यांना आवडते ती करायला तुम्ही देऊ शकता. कारण मोबाईल मुलं घेतात तर मला कुठेतरी असं वाटते की पेरेंट्सनीच त्याच्यावरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कामात असताना मुलं, लहान मुलं स्पेशली, पटकन आपले मोबाईल घेतात आणि गपचूप जाऊन बसलेले असतात, तर त्यावेळेस त्यांच्याकडून मोबाईल घ्या आणि अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून त्यांना
म्हणजे त्यांच्या हाताला तो मिळणार नाही. आणि मुलं जास्तीच हट्टी असतील तर दोन धपाटे द्या, कारण कधी कधी असतं मुलांना एक दोन फटके मारणं सुद्धा गरजेचं असतं. थोडेसे स्ट्रिक्ट राहा मोबाईलच्या बाबतीमध्ये, कारण मोबाईलची सवय ही अतिशय वर्स्ट आहे. कारण ज्या मुलांना मोबाईलचं ॲडिक्शन असतं ना, ती मुलं नीट अभ्यास नाही करू शकत. त्यांची जी कॉन्सन्ट्रेशन लेवल असतं ते खूप कमी असतं. त्याच्यामुळे जर मुलं मोबाईल बघत असेल तर प्लीज ती मोबाईलची जी सवय आहे ती मुलांकडून काढून घ्या. मुलांचं कसं असतं ना, त्यांना त्यांची एनर्जी लेवल कुठेतरी ड्रेन करायची असतं, त्यांना त्यांचा वेळ कुठेतरी घालवायचा असतो. मग त्यांना अशा चांगल्या ॲक्टिव्हिटीमध्ये बिझी ठेवा की जेणेकरून ते पण एन्जॉय करतील आणि मोबाईलपासूनसुद्धा थोडेसे ते लांब होतील. लॉकडाऊनमध्ये मुलांचा अभ्यास खूप कमी झालेला आहे असं मला कमेंट्स आलेत आणि मी मान्य करते. माझ्यासुद्धा मुलांचा अभ्यास लॉकडाऊनमध्ये खूपच म्हणजे कमी झाला होता. स्पेशली रुद्रचा, कारण अर्णव त्यावेळेस तर लहानच होता. पण आता लॉकडाऊनचा बहानासुद्धा आपल्याला देऊन चालणार नाही, कारण आता रेग्युलर स्कूल स्टार्ट झालेल्या आहेत आणि मुलांचं रेग्युलर स्टडी सुरू झालेल्या आहेत, एक्झाम सुरू झालेल्या आहेत. तर मुलांना आत्तापर्यंत ऑलरेडी अभ्यासाची सवय झालेली असते, मग जसं तुम्ही आधी अभ्यास त्यांचा घ्यायचे तसाच आता अभ्यास घ्यायला तुम्ही सुरुवात करा. मुलं आपोआप ट्रॅकवरती येतील. मुलांना वाचनाची आवड कशी लावायची? आता माझा मोठा मुलगा तर तो 7वीला आहे, त्याच्यामुळे त्याचा वाचनाचं काही टेन्शन नाही. पण माझा लहान मुलगा जो आहे तो 6 वर्षाचा आहे आणि तो बऱ्यापैकी खूप छान वाचन करतो. आता त्याला मी वाचनाची कशी सवय लावली, कारण त्याचं वाचन मी कसं घ्यायचं, मी तुम्हाला आधी सांगितलं की मी त्याला फोनिक साऊंड लहानपणापासून शिकवलं, त्याच्यामुळे त्याला वाचता येतं. आणि मी काय करते, मला पुस्तक वाचण्याची भरपूर आवड आहे, त्याच्यामुळे मी रात्री झोपण्यापूर्वी 2-3 पुस्तकाची पानं तरी वाचते आणि ती सवय तर त्यालासुद्धा लागलेली आहे. त्याच्यामुळे मी आता लायब्ररीमध्ये गेली की त्याच्याकडून त्याच्यासाठीसुद्धा मी पुस्तकं घेऊन येते. आणि मी त्याला वाचताना बघून मला कधीकधी खूप आश्चर्य होते की काही ज्या स्पेलिंग्स तर मोठ्या मोठ्या असतात ना, त्या पण तो व्यवस्थित असा वाचतो, म्हणजे ब्रेक करून वाचतो. आम्ही कुठे बाहेर गेले तर असं दुकानाचं बोर्ड असेल किंवा एखाद्या गाडीवरती नाव वगैरे जर असेल ना, तर ते पण तो वाचायला शिकलेला आहे. मग माझं म्हणणं हेच आहे की मुलांना आपल्याला एखादी सवय जर लावायची असेल ना, तर ती आपोआप त्यांना नाही लागत. आपल्या पालकांनासुद्धा थोडेसे एफर्ट्स त्याच्यामध्ये घ्यावे लागतात. आपले सुरुवातीचे जे थोडेसे एफर्ट्स आहेत ना, त्यांना लाईफटाईम युजफुल ठरतात. आता मी माझ्या मला एक कमेंट अशी पण आली होती की तुमची मुलं खूप शांत दिसत म्हणून तुमचं ते ऐकत असतील, तर असं नाही आहे. माझी मुलंसुद्धा खूप वात्रट आहेत. रुद्रच एक वेळ जर मी सांगायला गेली माझ्या मोठ्या मुलाचं, तर तो आहे शांत, पण लहान जो आहे तो खूपच आगाऊ आहे. हे माझे जे रेग्युलर ब्लॉग बघतात त्यांना माहितीच आहे. पण एक आहे की त्याला माहिती आहे की अभ्यासाच्या वेळेस आपल्याला अभ्यास करायचाच आहे, त्याच्यामधून आपल्याला सुटका नाही. आणि ही जी सवय ते मी लहानपणापासूनच लावली, त्याच्यामुळे अभ्यासाच्या वेळेस आमच्या घरामध्ये कधीच आर्ग्युमेंट होत नाही. म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये की मला अभ्यास करायचं नाही आहे किंवा मला रीडिंग करायची नाही आहे, अभ्यासाच्या बाबतीमध्ये म्हणजे मी घरामध्ये वातावरण स्ट्रिक्ट ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की माझी मुलं शांत आहेत म्हणून ते ऐकतात, तर तसं नाही आहे. प्रत्येक मुलं थोडी थोड्याफार प्रमाणामध्ये आगाऊ असतात, वात्रट असतात, पण त्यांना डिसिप्लिन लावण्याचं जे काम आहे ते आपलं असतं. मुलांची पुढचा एक प्रश्न होता की मुलांची हँडरायटिंग कशी इम्प्रूव्ह करायची. तर मुलांची हँडरायटिंग इम्प्रूव्ह जर समजा 8वी 9वीला मुलं मुली असतील ना, तर त्यांच्या हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंटमध्ये आपण नाही त्यांच्या जास्त मागे लागू शकत. कारण तेव्हा कसं, त्यांना क्वेश्चन आन्सर्स भरपूर लिहायचं आणि आपण जर अट्टा हजरला की तू एकदम चांगल्या सुरेख अक्षरामध्ये लिही, तर त्यांचा वेळ तेवढा कमी म्हणजे पडतो त्यांना. मग आहे त्याच्यामध्येच त्यांना थोडीफार इम्प्रूव्हमेंट करायचं त्यांची. पण जर मुलं तुमची लहान असतील ना, तर त्यांना सतत लिहिण्याची म्हणजे हॅबिट करा. त्यांना ड्रॉईंग वगैरे काढायला द्यायचं, फ्री हँड ड्रॉईंग वगैरे काढायला द्यायचं. मग हळूहळू त्यांना स्वतःला कळतील की आपल्या अक्षरांचे कव असे असे असायला पाहिजेत. आता काही मुलं अशी असतात की ज्यांची हँडरायटिंग खरोखर खूप खराब असते आणि ती कितीही त्यांनी प्रयत्न केला तरी पण ती नाही सुधरत. तर अशा वेळेस खूप जास्त मुलांना बर्डन नका करू की अरे तुझा फ्रेंड बघ, त्याची हँडरायटिंग बघ किती मोत्यासारखे दाणे दिसतात आणि तुझे बघ अशी हँडरायटिंग दिसते, तर तसं नका करू. फक्त एवढंच आहे की त्यांनी जे लिहिलेली जी हँडरायटिंग आहे ना, ती समजली म्हणजे टीचरला किंवा आपल्याला कळली पाहिजे. हे फक्त त्या मुलाला जाणीव करून द्या की बाबा तू एवढा अभ्यास करतो, तू परीक्षेमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिशील, पण तू काय लिहिलं ते जर तुझ्या टीचरला कळलं नाही तर मग त्याचा काय फायदा. आणि अशा प्रकारे मुलांना थोडीफार हँडरायटिंग इम्प्रूव्ह करायला प्रोत्साहन द्या. तुम्ही जर एकदम विचार केला की म्हणजे कोंबडीचे पाय त्याच्यावरून मोताचे दाणे होतील, तर तसं इम्पॉसिबल आहे. मुलांची हँडरायटिंग आहे ती थोड्याफार प्रमाणात जरी समजली आणि तेवढी जरी इम्प्रूव्हमेंट थोडी थोडी त्यांच्यामध्ये आली ना, तरी तेसुद्धा खूप आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की मुलं अभ्यास विसरतात. म्हणजे आज जर अभ्यास केला असेल आणि 2 दिवसांनी जर त्यांना विचारलं तर ते विसरतात, किंवा पाठांतर त्यांचं व्यवस्थित असतं, फक्त परीक्षेच्या वेळेस जर ते लिहायला गेले तर खूप मिस्टेक करतात. तर मुलांची जी टेंडन्सी आहे ती अशीच असते की केलेला अभ्यास ते विसरतात आणि ते नॉर्मल आहे. आपणच काल काय कपडे घातलेले आहोत ते जर आपल्याला आज विचारलं तर आपण ऑब्व्हियसली विसरणार, कारण आपल्या डोक्यामध्ये भरपूर गोष्टी असतात इतरही. जसं मुलांच्याही डोक्यामध्ये भरपूर इतर गोष्टी असतात, खूप सारे डिस्ट्रॅक्शन्स असतात त्यांच्याकडेसुद्धा. मग त्याचं एकच इलाज आहे की त्यांनी जो अभ्यास केलेला आहे ना,
त्याची सतत सतत रिव्हिजन होणं, 2-3 वेळा जेव्हा त्यांची एखाद्या चॅप्टरची किंवा मॅथ्सची प्रॅक्टिस त्यांची रेग्युलरली होत असेल तर त्यांची जर रिव्हिजन झाली तर मुलं शक्यतो अभ्यास नाही विसरत. आणि हे ट्राईड अँड टेस्टेड आहे. मी तुम्हाला नेहमी सांगते की मुलांचं पाठांतर लिहून झाल्यानंतर त्याची जी उत्तरं आहेत ती मुलांकडून लिहून घ्या, जेणेकरून त्यांचं हँडरायटिंग इम्प्रूव्ह होईल, त्यांचा लिहिण्याचा स्पीड वाढेल, त्यांचे स्पेलिंग्स व्यवस्थित लर्न होतील, ते कुठे मिस्टेक करतात ते पटकन कळेल. कारण बोलताना आपण शब्द पटकन बोलून जातो त्याच्यामुळे आपले मिस्टेक्स इतके नाही कळत, पण जेव्हा ते उत्तरं लिहितात तेव्हा त्यांनी कुठे मिस्टेक केलेली आहे ते त्यांना पटकन कळतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की आता सुट्टीमध्ये मुलांना काय अभ्यास शिकवायचा, तर कसं असतं आपली मे महिन्याची जी सुट्टी असते ती खूप मोठी असते, म्हणजे 1.5 ते 2 महिन्याची सुट्टी असते, आणि त्याच्यामध्ये मुलांना जर आपण अभ्यासापासून एकदम लांब केलं आणि वर्ष सुरू झालं की आपल्याला कळतं की मुलं टेबल विसरलेली आहेत किंवा हे ते सगळं विसरलेले आहेत, तर मुलांचं असं शेड्यूल बनवा की त्यांना फुल एन्जॉय करू द्या त्याचं वेकेशन, पण ॲटलिस्ट दिवसातला 1 ते 1.5 तास तरी त्यांना तुम्ही अभ्यासाला बसवा. अभ्यासाला म्हणजे कसं, काहीतरी त्यांना वाचन द्या, छान छान गोष्टीची पुस्तकं त्यांना वाचायला प्रवृत्त करा, आणि त्यांच्यासोबत तुम्ही पण वाचा हां. कारण तुम्ही जर फोन घेऊन बसला आणि त्यांना सांगितलं का तू पुस्तक वाच तर नाही वाचणार, तुम्हीसुद्धा एखादं पुस्तक घेऊन तुम्हीसुद्धा वाचनाची सवय लावू शकता. त्याच्यानंतर त्यांना टेबल्स रेग्युलरली तुम्ही लिहायला द्या, कारण टेबल्स येणं भरपूर महत्त्वाचं आहे. ग्रामर त्यांना शिकवा. ग्रामर म्हणजे कसं, जे सिम्पल पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स असतं किंवा आधी जे त्यांना ग्रामर झालेलं असतं, कारण कसं ना ग्रामर जसं मॅथ्सचा बेस आपला असणं गरजेचं आहे. आपण कोणत्याही स्टँडर्डमध्ये गेले तरी ॲडिशन सबट्रॅक्शन आपण पहिलीला शिकलेलो असतो, पण ते 10वीपर्यंत आपल्याला उपयोगाला येतं, तसंच ग्रामरचं सुद्धा आहे. मग झालेला अभ्यास हळूहळू त्यांच्याकडून रिवाईज करून घ्या. मारून हे करून नका म्हणजे सांगू त्यांना, त्यांना फक्त एक सांगा की नाही बाबा तुझं वेकेशन आहे, वेकेशन तू एन्जॉय कर पूर्ण वेळ, पण ॲटलिस्ट दिवसातला हा हा वेळ आहे तर तुला थोडाफार अभ्यास तरी करायचा आहे. थोडंफार त्यांना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज लावा. फक्त अभ्यास आहे की अभ्यास नका करायला सांगू, त्यांना चांगला असा स्विमिंगचा क्लास लावा, कराटे क्लास लावा. त्यांना डान्स आवडत असेल किंवा सिंगिंग आवडत असेल, क्लास जरी नाही लावला किंवा असतं कधी कधी आपण अफोर्ड नाही करू शकत किंवा आपल्याकडे वेळ नसतो घेऊन जायला, आपण बाहेर वगैरे जाणार असतो, तर आजकाल यूट्यूबवरतीसुद्धा पाहून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतात. मोबाईल हे जरी वाईट असलं तरी जर त्याचा व्यवस्थित आपण वापर केला तर ते चांगलंसुद्धा आहे. मुलांना छान छान अशा क्राफ्टचे व्हिडिओ असतात ते त्यांना शिकवा, त्यांच्यासोबत तुम्ही बनवा किंवा तुम्हाला वेळ नसेल तर त्यांना तुम्ही बनवायला सांगा, म्हणजे मोबाईलचासुद्धा योग्य असा वापर होईल. तर ऑलमोस्ट सगळे प्रश्न मी कव्हर केलेले आहेत. तर याव्यतिरिक्तसुद्धा तुमचे काही प्रश्न असले तुम्ही मला विचारू शकता. पण मुलांच्या अभ्यासाबद्दलचा एक मी खूप सारे व्हिडिओज बनवले, त्याची एक प्लेलिस्टसुद्धा तयार केलेली आहे, त्याच्या थ्रू तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आणि जे मला पहिल्यांदा पाहतात, तर मी फक्त मुलांच्या अभ्यासाबद्दल व्हिडिओज नाही बनवत, आपल्या चॅनलवरती मी डेली रुटीन किचन टिप्स आणि होममेकिंग टिप्स वगैरे देत असते. म्हणजे एका होममेकरला जे काही प्रश्न पडतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी माझ्या अनुभव थ्रू देत असते. तर मग चॅनलवरती नवीन असाल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला वाटतं की कोणाला हा व्हिडिओ युजफुल ठरणार असेल त्यांच्यासोबत शेअर करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.